नमस्कार मित्रांनो, मी स्वरूप आणि तुमच्या लाडक्या भावाच्या पी एन टेक्निकल यूट्यूब चॅनलमध्ये आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत. तर मित्रांनो, तुम्ही थंबनेल पाहिले असेल, थंबनेलमध्ये तुम्ही पाहिले असेल आपण जी बी एस 6 गाडी आलेली आहे स्प्लेंडर प्लस, तिचे आपण जे आर पी एम आहे ते कशा पद्धतीने सेट करू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर मित्रांनो, प्रथम आपल्या बी एन टेक्निकल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन सर्वप्रथम भेटेल. तर मित्रांनो, चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, स्प्लेंडर प्लसमध्ये तुम्हाला माहिती आहे बी एस 6 FI सिस्टीम आलेले आहे, याच्यावरती पण आपले भरपूर व्हिडिओ झालेले आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, ही पाहू शकता तुम्ही FI सिस्टीम आहे, ही जी FI सिस्टीम आहे याचं आर पी एम कशा पद्धतीने सेट करायचं. तर मित्रांनो, ही जी FI सिस्टीम आहे हिला आता तुम्हाला मी सांगतो कशा पद्धतीने करायचं. तर प्रथम गाडी स्टार्ट करायची, गाडी स्टार्ट करू. गाडी स्टार्ट केलेली आहे, गाडी स्टार्ट करून 2 मिनटं अशा पद्धतीने गाडी ठेवून द्यायची. आर पी एम आपल्या व्यवस्थित स्थितीमध्ये आल्यानंतर त्याचे आर पी एम सेट करायचे असते. तर आपण आता 2 मिनटं अशा पद्धतीने चालू ठेवणार आहे. तर आपण 2 मिनटं चालू ठेवून नंतर व्हिडिओमध्ये भेटू. मित्रांनो, आता 2 मिनिट झालेले आहे, 2 मिनटं गाडी चालू ठेवून मी व्हिडिओ कंटिन्यू करत आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपले आर पी एम व्यवस्थितरित्या होत्या कंडिशनमध्ये आलेले आहे. तर आर पी एम सेट करण्यासाठी हा स्क्रू दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता हा जो स्क्रू आहे, हा स्क्रू दिलेला आहे आर पी एम सेट करण्यासाठी. तर हा स्क्रू आपण स्क्रू मागील साईडवरून पुढील साईडवर फिरवल्यास, मागील साईडवरून पुढील साईडवरती फिरवल्यास आर पी एम वाढते व पुढील साईडवरून मागे फिरवल्यास आर पी एम कमी होते. बघू शकता मी आता पुढील साईडवरून मागील साईडवरून फिरवलेलं आहे, आर पी एम कमी झालेलं आहे. बघू शकता आर पी एम किती कमी झालेलं आहे. आता मागील साईडवरून पुढे फिरवल्यास आर पी एम वाढते. होऊ शकता आर पी एम. तर मित्रांनो, या स्क्रूद्वारे आर पी एम सेट केले जाते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. चला बाय फ्रेंड्स.